वातावरण चांगलं आहे. नंबर एक वसंतराव चव्हाण. अच्छा, काय काँग्रेस चालणार आहे? अच्छा, रणधुमाळ सुरू आहे. नांदेड लोकसभेसाठी 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. 10 उमेदवार विविध पक्षाचे आहेत तर 13 उमेदवार अपक्ष आहेत. सर्व सामान्य जनता या निवडणुकीसंदर्भात काय विचार करते? गाव वाडी तांड्यावर मतदार काय पाहून मतदान करतात? आपल्या भारतातील लोकशाही कशी आहे हे जाणून घेण्याचा आपला हा उद्देश. आपण आहोत नांदेड लोकसभा मतदारसंघातील गाव म्हणजे शेवडी. शेवडी हे गाव लोहा तालुक्यामध्ये येते. शेवडी या गावाची विधानसभा नांदेड दक्षिण विधानसभा आहे. इथं काही मित्र कंपनी चहा पीत हॉटेलवर बसलेले आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूत. काय नाव आहे तुमचं? आमचं नाव तिरुपती चव्हाण. अच्छा चव्हाण साहेब, काय करता तुम्ही? काय नाही, बिझनेस. गाडी कोणती गाडी आहे? ऊसाची. काय ऊसाचा सध्या कारखाना चालू आहे? बंद आहे सध्या? बंद आहे की पडली की. बरं, मग आता कसं गाडीचं काम? गाडी आता थांबून नाही, लाईनवर चालवायची, नाही तर घरीच. बरं, कोणती गाडी आपल्याकडे? 12 टायर. बोला, कोणत्या माध्यमातून बोलायचं? काय वातावरण शेवडीमध्ये? तुम्ही राहायला कुठं प्रॉपर? आम्ही तांड्यामध्ये राहतो, शेवडीमध्ये नाही. आमच्या शेवडी ग्रामपंचायत आहे, तांड्यामध्ये राहतो आम्ही. काय परिस्थिती आहे सध्या? आता परिस्थिती काय करणार? निवडणूक आहे आता, आपल्याला मतदान करायचं 26 तारखेला. आहे ना लोकसभेची खासदारकीची. काय वातावरण तांड्यामध्ये? वातावरण चांगलं आहे. नंबर एक वसंतराव चव्हाण. का बरं म्हणजे आता काँग्रेस आधीपासून काँग्रेसचा आहे ना, गड आहे काँग्रेसचा. बीजेपी नको का? बीजेपी आहे, बीजेपी बी नाही असं काही नाही. वसंतराव चव्हाणचे कार्यकर्ते. अनेक जण आपल्यासोबत आहेत, तंबाखू खात आहेत. काय नाव आहे तुमचं? तुमचं नाव काय? अरे बसा ना. काय नाव आहे तुमचं? राजू जाधव. अच्छा, काय करता व्यवसाय? व्यवसाय ट्रक आहे. ट्रक आहे. बरं, तुम्ही तांड्यावरचेच? काय चर्चा होती बरं तुम्ही इथं बसल्यात? काय चर्चा करू लागल्या? चर्चा काय, काँग्रेस चालणार आहे. अच्छा, बोल दे माधुला. बरं, अनेक जण बसले होते आपल्याला पाहून, ते उठून गेलेले आहेत. इथं मामा पण बसले आहेत. काय नाव आहे तुमचं? अच्छा, कुठं राहता तुम्ही? नर्सीला. नर्सी इथं इकडे कस काकडे? पोराची सासरवाडी आहे. पाहुण्याची इथं आलं काय? सोनाला बोलणार. अच्छा अच्छा अच्छा. काय नर्सीमध्ये आता निवडणूक आहे आपल्या इथं, काय म्हणाय नर्सीचे लोक? काय म्हणाल का, त्याची खुशी त्या संघ साहेब आता. अच्छा, नरसी नायगाव म्हणजे तुमचे वसंतराव चव्हाण आहे तिथं. आमचे त्याच्यात वसंतराव चव्हाण तुमच्या भागामध्ये तेच चाललं? तेच चाललं काँग्रेस. बरं, कोणी तसं आहेत कोणी? इकडे काय म्हणतात पाहुणे तुमचे इकडचे? आता आपण गेल्याच नाही अजून. आता चालल्या काय? आत्ता आल्या. आत्ता चहा घ्या, चहा घ्या. काय नाव आहे तुमचं? मी इकडचं नाही, तिकडे हा मत. सांगा ना तुमचं नाव तर सांगा. इकडे बोलायला नाही, नाव सांगा. तुम नाव काय? पिंटू. काय करता तुम्ही व्यवसाय? व्यवसाय काय नाही, शेती आहे. शेती आहे? शेती 15 एकर आहे. चांगलं शेती आहे. हा, शेतीमध्ये? शेतीमध्ये काय सध्या काही नाही बघा, कोरडं भाव आहे. कस काय? पाणी नाही. कुठं आहे तुमची शेती? देवनेवाडी शिवार लोहा. हा, तुमचं मतदारसंघ लातूरमध्ये आहे. हा, लातूरमध्ये. काय परिस्थिती आहे लातूरची? लातूरची काय नाही परिस्थिती, आता काय राहणार आहे. काय माहीत लोक तुमचे देवनेवाडीचे? तुम्ही लोहा नगर परिषदेमध्ये येता. आता काय म्हणणार आहे? शेवटला. आता शेवटला कोण आहे उमेदवार? किती जण थांबले काय माहित आहे? काय कोणी गाठी आम्हाला आता त्याच्यामध्ये काहीच नाही सध्याच्या आम्ही आता काहीच नाही. हा, काय नाव आहे तुमचं? संतोष वाघमारे. वाघमारे साहेब, काय करता तुम्ही व्यवसाय? लहुजी शक्तीसेनेचा तालुका. लहुजी शक्तीसेनेचे तालुका अध्यक्ष नेते आहात तुम्ही समजा. हा, काय तुमच्या पक्षाची भूमिका? पक्ष बीजेपी सोबत आहे. समर्थन दिलं तुमच्या पक्षानं बीजेपीला? बरं, राहायला कुठं तुम्ही प्रॉपर? पेनूर. तुम्ही नांदेडलाच ना की नाही ह्याच्यामध्ये? लातूरमध्ये. लातूरमध्ये तुम्ही? काय परिस्थिती पेनूरमध्ये?
काँग्रेसचं वातावरण आहे का बरं? तुम्ही तर आता पक्ष लहुजी सेनेचे कार्यकर्ते आणि तुमचं बीजेपीवाला समर्थन आहे आणि वातावरण वातावरण हेच आहे म्हणाले काँग्रेसचं, काय कारण बरं? काँग्रेसचं का वातावरण याच्यामुळं आहे की नुसते बीजेपीचे जे लोक कुठलंच काम करत नाही, नुसतं आश्वासन देत. तुमच्या पक्षानं कसं समर्थन दिलं त्यांना? आमच्या पक्षानं समर्थन दिलं, पण आम्ही पक्षाचे कार्यकर्ते असल्यामुळे, एकनिष्ठ कार्यकर्ते असल्यामुळे काम करतो. आता कसं तुमची भूमिका काय राहणार तुमच्या भागामध्ये? आमच्या भागामध्ये आमची भूमिका, आम्ही जरी पक्षानं आमच्या समर्थन दिलं असलं तरी आम्ही काँग्रेस असणार. गावामध्ये तीच परिस्थिती? गावात तीच परिस्थिती. लातूर लोकसभा आलेत की नाही लोकसभेचे कोणी उमेदवार? गाठी भेटी काही झाली की नाही बैठका? नाही आले होते मागच्या वेळेस आले होते, अजून काही आले नाही. ह्या वेळेस येणार आहेत, अजून काँग्रेसचे उमेदवार येणार बरं, बीजेपीचे बी येणार. पण आम्ही काँग्रेसचे उमेदवार आले तर आम्ही आमच्या समाजामध्ये मोठी सभा घेणार, मी स्वतः घेणार. समाज म्हणजे कोणता समाज तुमचा? मातंग समाज. मातंग समाज आणि मातंग समाज कायमस्वरूपी काँग्रेस सोबत राहील. मग तुम्ही पक्षाला सांगायचं होतं ना तुमचं मत की बा आपण लहुजी सेना जे पक्ष आहे तुमचं आणि तुम्ही म्हणजे समाज आहे काँग्रेसच्या सोबत आणि पक्ष तुम्ही कसं आहे? कार्यकर्ते इकडे तिकडे राहतच असतात, कार्यकर्त्याचं काही नसतं. अच्छा, अनेक जण आहेत आपल्या इथं आत्ताच येऊन बसले. तर काय नाव आहे तुमचं? किसन गोजरी. अच्छा, काय करता व्यवसाय? व्यवसाय काय रोज मजुरी. मजुरी कुठं राहता तुम्ही? इथं राहता. बरोबर. काय गुलाल लावून आला कुठं कार्यक्रम? राम मंदिर मध्ये. रामनवमी? हा नवमी. आमच्यात मंदिर आहे रामाचं. अच्छा, हा झालं कार्यक्रम? हो झाला. आता गुलाल उधळला, आता पंक्ती बसायला माझं जेवायला येतं. भंडारा आहे का तिथं? हा भंडारा. प्रसाद? हो हा महाप्रसाद. काय शेवडीमध्ये वातावरण काय माहीत लोक काय नाही? काही नाही अजून सध्याच्या काही, सध्याच्या काहीच नाही. काहीच नाही? हा नाही नाही वातावरण काहीच नाही. अनेक जण आहेत. काय नाव आहे तुमचं? हे बोलते. तुमचं नाव काय? एवढे लोक काय करता विषय? माश मारते. होई समाज? होई समाज. अच्छा, कुठं आता पाणी आहे की नाही? गोदावरी. गोदावरी डायरेक्ट गोदावरीलाच? कसा आहे व्यवसाय? चांगला आहे? बरं आहे. काही किलो दोन किलो लागतात आणायचे, लेकरं जगवायचे. बरं. दुसरं काय? काय शासनाची काही म्हणजे योजना भेटते की तुम्हाला? काहीच काहीच नाही. काहीच भेटत नाही? काहीच मिळणार नाही. बरं. माशी मारायची. काय समाजामध्ये तुमची भूमिका आता? काय कसं आहे मतदानाचं? काय मतदान? 26 तारखेला मतदान करायचं आपल्याला. करायचं बघूच कोणा टाकाय. अजून काही ठरलं नाही? ठरलं नाही. आमचं कोण कोणाला तुमच्या समाजाचा नेता सांगतो का? गावातलं कोणी सरपंच मोठा माणूस सांगतो का? तुम्ही स्वतः मतदा स्वतःना निर्णय घेता? कसं आहे निर्णय स्वतः घ्यालो? सरपंच काही करा आणायची काही गरज नाही आपल्याला. बरं. सर्वसामान्य जनता काय विचार करते, सर्वसामान्य जनतेच्या मनात काय आहे हे जाणून घेण्याचा आपला उद्देश आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याची प्रतिक्रिया अवश्य कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा. आपण पाहत होता दैनिक जनतेचे मत, माझे मत या वर्तमानपत्राचे सोशल मीडिया माध्यम जनतेचे मत लाईव्ह. हा जर व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुकला फॉलो करा. हा जर व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल तर आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. पाहत राहा जनतेचे मत लाईव्ह.